ही बॅग नक्कीच आवडली असणार. आणि जर मी तुम्हाला सांगितलं ही बॅग आपण जे पार्लेचे बिस्किट खातो त्याचं जे रॅपर आहे किंवा गिफ्टसाठी जे रॅपर येतं त्या रॅपरच्या थ्रेडपासून बनवली आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना, माझाही नाही बसला आहे. पण हेच खरं आहे, ह्या ज्या सुंदर बॅग्स आहेत त्या आपण वापरलेल्या प्लॅस्टिकपासूनच बनवल्यात. तर जाणून घेऊया ह्यामागचं गूढ काय आहे अमिता देशपांडे यांच्याकडून, ज्यांची रीच अर्खा इको सोशल ट्राईब ही संस्था आहे. प्लास्टिक असं म्हणायला गेलं तर हानिकारक नाही आहे, पण त्याचा जो डिस्पोजेबल यूज आहे, जे आपण वेस्ट करतो, त्याचा प्रॉब्लेम आहे. तर आता आपण जे काही इथे बघतो आहे वेगळ्या वेगळ्या बॅग्स आहेत, सो अशी टोट बॅग्स आहेत ह्या. मग ह्या बॅगमध्ये म्हणजे जे वापरलं आहे ते काय काय फॅब्रिक? हो मी सांगते ना. सो ॲक्च्युली ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट वापरली गेली आहे, कॅसेट्स. हां, तर आपण पूर्वी ह्याच्यामधनं गाणी ऐकायचो, व्हिडिओज बघायचो. सो त्या आता टेक्नॉलॉजीच्या ह्यानी त्या ऑब्सोलीट झाल्या. सो त्याचे जे फिल्म्स आहेत त्या ह्याच्यात आम्ही अपसायकल केल्या आहेत. ते एकदा कॅसेट बंद पडली की आपण त्याचा कधी यूज पण. एक्झॅक्टली. तर मग आता खूप लोक जे त्यांच्या जुन्या कॅसेट्स असतात त्यांना एनिवे जोपासायच्या असतात, मग ते आम्हाला देतात, आम्ही त्याचं अपसायकलिंग करतो. मग आता ही बॅग बघितली तर ह्याच्यामध्ये रॅपर्स आहेत वेगळ्या वेगळे, टोस्टचे रॅपर्स, मॅगीचे रॅपर्स, पिवळं जे दिसतंय. मग बऱ्याच प्रॉडक्ट्समध्ये आपण हे बघितलं गेलं तर ही एक बॅग आहे, तर ह्याच्यामध्ये आपण हे गिफ्ट रॅपर्स वापरले गेले आहेत. ओके. मग आपल्याकडे बाकी पण अजून गोष्टी आहेत, जसं ही एक लॉन्ड्री बास्केट आहे ज्याच्यामध्ये आपण कपडे लॉन्ड्रीला देण्यासाठी साठवून ठेवू शकतो. म्हणजे कोणतं प्लास्टिक तुम्ही, कोणतंही प्लास्टिक असतो त्याला तुम्ही रियूज करतात? हां, कोणतंही नाही, म्हणजे हे जे फिल्म्स आहेत बेसिकली ह्या सगळ्या रॅपर्स हे आम्ही अपसायकल करतो. पण त्याच्यामागचं रिझन हे पण आहे लोकांपर्यंत पोचवणे की हे नुसतंच आपण कोणीतरी वापरतंय म्हणून आपण हे प्लास्टिक घेतच सुटलो आहे असं करणं नाही आहे. तर हे प्लास्टिक आपण शक्यतो वापरलंच नाही पाहिजे. जसं कॅरी बॅग्स आहेत या आपण खरं तर वापरल्याच नाही पाहिजे, हे इलिगल आहे वापरणं. सायमल्टेनियसली आम्ही लोकांना हेही सांगतो की आम्ही प्लास्टिक अपसायकल करतोय, याचा अर्थ तुम्ही बेछूट प्लास्टिक वापरावं असंही नाही. तुम्ही ॲक्च्युली हे कमीत कमी कसं तुम्हाला वापरता येईल प्लास्टिक ह्याबद्दल आम्ही त्यांना एज्युकेट करत असतो. म्हणजे आम्हाला तर खूप आवडेल की इव्हेंच्युअली प्लॅस्टिक जर का नाहीसं झालं तर आम्हाला आमचं रॉ मटेरियलच मिळणार नाही, विच इज अ गुड थिंग फॉर अस, कारण की आम्ही दुसरं काहीतरी फिगर आउट करूच त्याच्यामध्ये. पण अंटिल वी रीच दॅट पॉईंट वी आर ट्राईंग टू एज्युकेट आर पीपल की कसं तुम्ही प्लॅस्टिक कमीत कमी वापरावं आणि जे काही तुम्ही वापराल ते तुम्ही सेग्रिगेट करून आम्हाला किंवा आमच्यासारखे काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना तुम्ही ते द्यावं. आता प्लॅस्टिक जेव्हा ते येतं तेव्हा आपण काय करतो ते सॅनिटाईज करतो, म्हणजे धुतो, सनड्राय करतो, त्यानंतर त्याच्या स्ट्रिप्स आपण कट करतो आणि मग त्या हातमागावरती आपण त्या विणतो. हातमागावरती विणायच्या आधी त्याला आपण त्याचे बॉबिन्स बनवायला लागतात. सो हे जे आडवे रेषा दिसत आहेत तुम्हाला ह्या ॲक्च्युली कॅसेट टेप्स आहेत, म्हणजे ज्याच्यावरनं आपण पूर्वी गाणी किंवा व्हिडिओज बघायचो. आणि हे पांढरं जे दिसतं आहे ते आपल्या पॉलिथिन बॅग्स आहेत, तर ह्याच्या अल्टरनेटिंग पॅटर्न्स विणले की त्यांना एक पॅटर्न तयार होतो. असं बरंच काही आपण डिझाईन्स करू शकतो. सगळ्यांना चॉईसेस असतात, म्हणजे आता जेव्हा तू शॉपिंगला जातेस तेव्हा तुझ्याकडे चॉईस आहे की तू कॅरी बॅग त्यांच्याकडनं घेणं का तुझी स्वतःची घेऊन जाणं. आणि इट इज व्हेरी सिम्पल, जसं आपण फोन न्यायला विसरत नाही तसंच आपण एखादी कापडी पिशवी घडी करून घेऊन जायला आपण विसरलं नाही पाहिजे. सिम्पल आहे, राईट? मग गिफ्ट रॅपर्स आपण हे पण वापरायचं बंद करू शकतो. गिफ्ट असं जास्त देऊ ना, गिफ्ट पण सुंदरच आहे ना, म्हणून तर आपण ते देतोय. मग त्याला हे प्लास्टिक हजार वर्षांसाठी पृथ्वीवर राहणार आहे, तर आपण जर तो विचार केला की एक गोष्ट जी आपण 10 मिनिटांसाठी वापरणार आहोत आणि मग ती फाडून फेकून देणार आहोत, ती हजार वर्ष टिकण्यासाठी बनवली आहे तर ती आपण 10 मिनिटांसाठी वापरून टाकून देतोय. सो हू इज द कल्प्रिट अस? आणि ही जी आपल्या आत्ताची जी यंग जनरेशन आहे त्यांनी हा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण पैसे साठवतो आपल्या पुढच्या पिढीसाठी तसं आपण पृथ्वी पण साठवली पाहिजे ना त्यांच्यासाठी, तशी ठेवली पाहिजे. सो हा माझा मेसेज आहे, त्यामुळे प्रत्येकाने एक लाईफस्टाईल जी आपण चूज करतो तर ती सस्टेनेबल लाईफस्टाईल चूज करावी. आपण जे वेस्ट मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स आहेत तर त्याला मी 4 R's असं म्हणते, रिफ्यूज, रिड्यूस, रियूज आणि मग रिसायकल. सो आपण पहिल्यांदाच रिसायकलिंगचा विचार केला तर इतक्या प्रमाणात रिसायकलिंग होणं शक्यच नाही आहे, कारण की दर मिनिटाला 10 लाख प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या जात आहेत जगभरात. सो इट इज इम्पॉसिबल टू रिसायकल दॅट मच. सो रिफ्यूज म्हणजे नाही म्हणणे, रियूज जे जे आहे ते परत परत वापरात आणणे जितकं शक्य आहे तितकं,
थर्ड इज रिड्यूस, सॉरी सेकंड वॉज रिड्यूस, थर्ड इज रियूज आणि देन रिसायकल. रिचरखा इको सोशल ट्राईब आपण वापरलेलं प्लास्टिक पुनर्वापरात आणत असेल तर याचा अर्थ असा होत नाही की आपण प्लास्टिकचा वापर बेसुमार पद्धतीने केला पाहिजे. त्यांच्या या संकल्पनेचा हाच मेसेज होता की प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर शक्य थोडा कमी केला पाहिजे आणि पर्यावरणाची मदत केली पाहिजे. अशाच इंटरेस्टिंग स्टोरी पाहण्यासाठी पोलीस नामाच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. अनक्षा विजयकुमार, पोलीस नामा, पुणे.